सो मित्रांनो, फायनली आपण राजा बोलला आलो आहे आणि राजा बोल आपलं दुकान आहे आपल्या मित्राचं, लक्ष्मी फुटवेअर म्हणून बंडी दादाचं. तिथे आपण ते आपल्या मित्राला आलो आहे शूज घ्यायला. तरी शूज नाही आहेत, आता आम्ही शूज देतोय. त्यानं तुम्हाला दाखवतो बाहेर किती पाऊस पडतोय. बघा केसाची काय अवस्था झाली आहे, पूर्ण केस ब्राऊन झाले आहेत कारण पाऊस आज खूप पडतोय. कुठले शूज येते संजित भाई? कोणता शूज येते? फॉर्मलमध्ये बघूया. फॉर्मलमध्ये? अच्छा, आय थिंक हा चांगला वाटतो तुझ्यावर. हा तर मित्रांनो, फायनली आपले शूज घेऊन झालेत. चला आपण निघूया इथून आता. चल मित्रा बाय. थँक्यू मित्रांनो, फायनली आपण पेट्रोल पंपवरती पोहोचतोय. बिकॉज आपल्या गाडीमध्ये अजिबात पेट्रोल नाही आलेलं आणि रत्नागिरीला जायचं आहे म्हणजे पेट्रोल गाडीमध्ये पाहिजेच. सो फायनली गाईज, आपल्या गाडीमध्ये पेट्रोल भरून झालंय. सो ये मै हू, हे मेरा दोस्त आहे, हे आम्हाला गाडी आहे. गाडी फुल टाकी झालेली आहे आणि आता आपण चाललोय रत्नागिरीला. तर रत्नागिरी जाताना आपला जो प्रवास आहे तो कशाप्रकारे होतोय तर आपल्याला बघायचं आहे. कारण का पाऊस पण चांगला पडतोय, मौसम पण मस्ताना आहे. तर गाईज तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा, खात पित राहा आणि मजा करत राहा. तर अँड डू सबस्क्राईब, दोस्त बोलतोय डू सबस्क्राईब. सो प्लीज त्याची पण इच्छा पूर्ण करा. सो चला स्टार्ट करूया आपली जर्नी. ओहो भाई साहब, किती मोठा ॲक्सिडेंट झाला आहे गाईज. अशा मोठ्या 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 टर्निंग पॉईंटमध्ये ना गाडी एकदम स्लो चालवली पाहिजे. बिकॉज अशा मोठ्या टर्निंगला आपण जर फास्ट गाडी चालवली ना तर असे मोठे मोठे अपघात होऊ शकतात. सो गाईज, केअरफुली ड्रायव्हिंग करा. अगर केअरफुली कराल तर आपला जीव पण आपल्या हातात. केली होती पेट्रोल पंपवरून आणि आता आपण पोहोचलेलो लांजामध्ये. तर अप्रॉक्सिमेटली आम्ही 30 किलोमीटर अंतर पूर्ण केलं आहे. हा पाठीमागं आपला हायवे आहे आणि ह्या साईडला चहाची टपरी आहे. या साईडला चहाची टपरी आहे आणि आपला संचितने 2 कप चहा आणलेले आहेत. सो आता चांगली चहा चिस्की घेणार आणि यापुढे आपण रत्नागिरीचा प्रवास सुरू करणार आहोत. सो गाइस चहा घेतली आहे. टेस्ट सिरियसली बोलतोय, आता वातावरण थंड आहे कारण का पाऊस पडला आहे आणि आता जस्ट पाऊस गेला आहे. पण त्याने चांगलं आपलं हिरवंगार वातावरण केलेलं आहे. सो गाईज फायनली आपण इथे चहा पिता पिता आपले दादा भेटले आपल्याला इथे. सो मित्रांनो, दादाचं इथे सलूनचं दुकान आहे. बघा इथे लिहिलं विजय जेंट्स पार्लर. सो हे जे हायवे आपला आहे ना, हायवेच्या जस्ट साईडलाच आहे, खालचा नाका सोनर गल्ली. तर सलूनचं नाव आहे विजय जेंट्स पार्लर. दादा चहा खूप छान होती, धन्यवाद. हा जो बॅनर आहे ना, चवशी जी छंद लावी महाराजा चहा, एक जसं त्यांनी नाव लिहिलं आहे तसं त्यांचा चहा आहे. हा आपला हायवे आहे आणि जस्ट हायवे साईडला हे महाराजाचा असा मोठा बॅनर लागला आहे. तुम्ही इथे येऊ शकता आणि जस्ट साईडला विजय जेंट्स पार्लर आहे आपल्या दादाचं. गाइस बने रहिए, एन्जॉय कीजिए, हम भी अभी आगे आगे आपको सब कुछ दिखाने वाले. ये बघा गाइस, संपदा एंड ओमकार यांचं लग्न आहे. चला बकरा हलालो ने. मित्र बोलते चला बकरा हलालो ने. काय पाली आहे ना? अच्छा चल. सो गाईज, इथून 30 ते 35 किलोमीटरच्या अंतरावरती आहे आपलं रत्नागिरी आणि आता पाठीमागचे गाव गेलं ते पाली होतं आणि याच्यानंतर पाऊस लागेल आणि पाऊस नंतर आपण रत्नागिरी लागेल. सर किती किलोमीटर रत्नागिरीला आहे? ओके थँक्यू सर, थँक्यू सर. राजापूरतून आलो आहे सर. बाय. असं आहे की आम्ही दोघांनी
प्लॅन केला होता मी आणि संचित भाईने की आपण फिरायला जायचं, बट बिकॉज त्याचं काम निघालं आणि तो सरांसोबत आता बाहेर गेला आहे तर आपल्याला माहीत नाही तो कुठे गेला आहे. तो मला बोलला की मला दुपार तरी होईल. सो मी बोललो आता मला कंटाळा आला आहे की ते रंका किती वेळ राहायचं बघा. तर मी एकटाच फिरायला निघालो आहे. तर आता आपण जिओ ऑफिसला आहोत, इथे जिओ मार्ट लावले तो साईडला. तर आपण जाऊ आता आधी थिबा पॉईंटला, त्यानंतर आपण जाऊ मांडवी बीचला. सो गाईज कीप वॉचिंग. गाईज आपल्यासोबत तर संचित नाही आहे, तर आपल्याला एकटालाच मला कॅमेरा बनवावा लागेल आणि आपल्याला शूट करावं लागेल. सो आता मी एकटाच गाडी चालवतो आहे तर काय मला ते शूट करायला जमणार नाही. आपण डायरेक्ट पॉईंटच भेटू. पोहोचलो आहे थिबा पॉईंटला, आपली गाडी इथे लावली आहे. सो आता आपण जाऊ आपल्या पॉईंटला. चला मग जाऊया. सो मित्रांनो आपल्याला आंबा भेटला. हा बोला आपल्याला की इकडचा पॉईंट बंद आहे थिबा पॉईंट. इथून आपण आलो आहे आणि या साईडला थिबा पॉईंट आहे. चला आपण बघूया, जर बंद असेल तर मग काय कॅन्सल, मग आपल्याला मांडवी बीचला जायला लागेल. सो चला आधी आपण जाऊन चेक करू काय सीन आहे तिकडचा, त्यानंतरला मग दुसऱ्या पॉईंटला जाऊ. मला वाटतं आपल्याला इथून जायचं आहे बिकॉज इथून काय मला वाटत नाही आहे. आपण इथूनच जाऊन चेक करू. प्रवेश निषेध, मास्क शिवाय प्रवेश निषेध. आपण 5 रुपये देऊ. बट तर तिथे काका दिसतात, त्यांना विचारू आपण त्या सीनमध्ये. मला एक पण माणूस दिसत नाही ज्याला विचारता येईल आपल्याला. तर काय करूया, डायरेक्ट एंट्री मारूया आपण. चला तुमच्या डेगरीज घेऊ आपण डायरेक्ट एंट्री मारू. बट हे लॉक आहे, एंट्री तर नाहीच आहे. चला अभी क्या करेंगे. आपलं नशीब खूप खराब आहे बिकॉज आपल्याला इथे एंट्री मिळणार नाही. तिथे एक ते त्यांचा वर्कर आहे, त्याला विचारलं आपण की आम्हाला एंट्री करून तुम्हाला एक्स्ट्रा पे करतो, बट ते डायरेक्ट लाईन गेले आपल्याला. तर लोकेशन इकडचं खूप छान होतं, बट काय करणार आपली एंट्री मिळत नाही आहे. मग काय करायचं कळलं नाही. बट गाईज हां, आपल्याला इथे 4 वाजता एंट्री मिळेल. तर आपण दुसऱ्या पॉईंटला जाऊ, त्यानंतर आपण 4 वाजेपर्यंत या पॉईंटला पण जाऊ. माझं मांडवी बीचला ते डेफिनेटली चालू असेल. तर इथे आय थिंक काम चालू आहे, त्यामुळे वाटतं हे बंद आहे. नाहीतर आपल्याला एंट्री मिळाली होती. आपले वर्कर्स आहेत बट ते काय करू शकत नाही आणि तिकडे सिग्नल वगैरे नाही आहे इकडे, तर म्हणून आपल्याला एंट्री नाही मिळाली. अगर कोणतरी असतं तर आपण काहीतरी करून नक्कीच आतमध्ये गेलो असतो. आणि कुत्रा तिकडे घुमतो आहे. काकाने आपल्याला एक सांगितलं आहे लोकेशन प्लेस. हा थिबा पॉईंट आहे आणि इथून जिथून आपण आलो आहे ना, याच्या पुढे आपण थोडा 5-10 मिनिटाच्या अंतरावरती थिबा पॅलेस आहे. तर ती होय ना. सो गाईज आपण फास्ट करू कारण का तिथे 1 वाजेपर्यंत चालू असते. आणि आय थिंक आता टायमिंग किती झालं आहे, आता मला वाटतं 15-20 मिनिटं मिळेल आपल्याला बघायला. फटाफट फटाफट बघू आणि थँक्यू बघा मंडळ, आभारी आहे. तर जसं की मंडळी, हा आहे थिबा पॅलेस, थिबा महाराजांचा. चला आता आपण एंट्री करू आतमध्ये. इथे नोटीस बोर्ड लावला आहे सोमवारी बंद असतं. जास्त टाइमपास न करता चला आधी आपण जाऊ आतमध्ये. आतला पूर्ण व्ह्यू बघू, त्यानंतर आपण तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवू. आपण एंट्री फी दिली 10 रुपये आणि आपल्याला साहेब बोलले की आपल्याला आत परमिशन नाही फोटो व्हिडिओ शूट करायला. तो आपण सिनियरना विचारू आणि बघू काय होतं. थँक्यू सर. सो फायनली गाईज, ॲक्च्युली काय माहिती आहे का, तुम्हाला थिबा पॅलेस दाखवतो मी. हा बघा, हा आहे थिबा पॅलेस, थिबा राजांचा. तर मित्रांनो, मी तुम्हाला आतला व्ह्यू दाखवू नाही शकलो बिकॉज आतमध्ये परमिशन अलाउड नाही आहे फोटोशूट या व्हिडिओ काढायला. तर मी तुम्हाला बाहेरूनच इकडचा व्ह्यू दाखवतो आहे कसा आहे तो आपला थिबा पॅलेस. खूप सगळं खूप काही बघण्यासारखं आहे, तुम्ही इथे या एकदा भेट द्या, खूप काही बघण्यासारखं आहे इथे. तर मित्रांनो, इथे म्युझियममध्ये मूर्त्या आहेत, शंकराची पिंडी आहे, 19 सेंचुरीमधली हंडे वगैरे खूप काही नाही काही ठेवलेलं आहे. तर तुम्ही नक्की इथे येऊन भेट द्या. सो गाईज, हे आहे थिबा पॅलेस. मित्रांनो, ह्या थिबा पॅलेसला 110 वर्ष झाली आहेत आणि अजूनपर्यंत किती चमकतो आहे बघा. तर तुम्हाला मी इथून पूर्णपणे व्ह्यू दाखवेन कसं आहे ते. Thank you.
गॅलरी आहे आणि याच्यावरती म्युझियम आहे पूर्ण. सी सी टी व्ही कॅमेरे वगैरे लागलेत तिथे या साईडला पण, चारही साईडला सी सी टी व्ही कॅमेरे आहेत, त्यामुळे काय आपल्याला परमिशन मिळाली आहे बाहेरून शूट करायला. आपण थेबा पॉईंटला गेलो होतो, मी बोललो लंच करायचा, बिकॉज मी बोललो लंच करून फायदा नाही की कारण का घरी आपल्याला लवकर जायचं आहे. मग हा पॉईंट घेतला, त्यानंतर आपण मग जाऊ लंच करायला. मग मी बोललो आता जवळच आहे तर आपण जाऊनच येऊ थेबा मांडवी बीचला, तर आपण जाऊया चला समोर. हा एंट्री गेट आहे, आपण इथे एंट्री करू, त्यानंतर पुढचं लोकेशन आपण शूट करू. सो मित्रांनो, जसं की ही एंट्री गेट आहे आणि या साईडला पार्किंग साईड दिलेली आहे, आता आपण या साईडने आलो आहे आणि या साईडने आपण जातो आहे. सो मित्रांनो बघा, व्हॉट अ व्ह्यू, तो पूर्णपर्यंत तो पूल आहे आपल्या रत्नागिरीचा जिथून आपण जातो आहे. ते जर बघा किती एकदम क्लाउडी आहे, कारण का आज रात्रीपासून पाऊस पडतोय, सगळीकडे पाऊस पडतोय, मुंबईला म्हणा कुठे सुद्धा, पुण्याला म्हणा, तर सगळीकडे पाऊस पडतोय. दगडी बघा किती मोठे मोठे आहे. तिथे एक लाईट हाऊस आहे आणि त्या साईडला एक लाईट हाऊस आहे डोंगरावरती, पूर्णपणे मोठा. गाइस व्ह्यूज एकदम खतरनाक आहे, हार्ड लुक येते. तुम्ही इथलेच का? नाही, इधर होते. अच्छा अच्छा. जसं की मित्रांनो, हा आपला लास्ट टॉप पॉईंट आहे, यानंतर पूर्ण समुद्र समुद्र आहे. हा आहे मांडवी बीच. काका भेटलेत, तर ते इथे जस्ट बसले होते. तर आता आपण इकडचं लोकेशन तुम्ही बघितलं असालच, तर आता आपण जातोय टिळकांचे जन्मस्थान जिथे आहे तिथे आपण जाणार आहोत. आता हे आपल्याला काका घेऊन जातो तिथे. सो तुम्हाला तिकडचं पण लोकेशन दाखवते, बिकॉज मला माहीत नाही ते कुठे येते. तर आपल्यासोबत संचित तर नाही आहे, काका आपल्याला भेटले इथे आणि काका फ्रीच होते. तर काकाने आपल्याला सजेस्ट केलं इथे नियरच टिळकांचे जन्मस्थान आहे, तिथे आपण जाऊ. तर मी बोललो ठीक आहे, थोडा टाईम आपल्याकडे आहे तर आपण जाऊन फिरून येऊ त्या वस्तूचा पॉईंट. आपल्याला तो तेव्हा पॉईंट घेता येणार, कारण का खूप लेट झालंय आणि बिना मौसमचा बारिश होतोय आणि इथून आमचा राजा 75 किलोमीटर आहे, तो तेवढं अंतर सुद्धा कापायचं आहे. आणि नेक्स्ट टाइमला जेव्हा आपली रत्नागिरीला फेरी होईल तेव्हा आपण तो नक्कीच तेव्हा पॉईंट घेऊ. मित्रांनो, हेल्मेट काढून घालून काढून घालून केसेस पूर्ण वाट लागलेली आहे, आपण काय करणार. अगर रत्नागिरीमध्ये विदाऊट हेल्मेट फिरलात ना, तुमच्यावरती चांगला मस्त पैकी दंड बसू शकतो. तर मित्रांनो, हे आहे किर्तन जन्मस्थान, हे आपले लोक म्हणे खेळत. हो का, बाहेरून घेऊ शकतो ना व्ह्यू? तर जसं की मित्रांनो, इथे सुद्धा कॅमेरा नॉट अलाउड आहे. तर हे आहे लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान, त्यांची मूर्ती आहे. तर जसं की आतमध्ये व्हिडिओ शूट अलाउड नाही आहे, तर मी तुम्हाला बाहेरूनच कॅमेरा झूम करून दाखवतो आहे. तर मित्रांनो, त्या आतमध्ये जो व्हाईट कलरचा पट्टा आहे ना, तो त्यांचा दुपट्टा आहे आणि त्या दुपट्ट्याच्या जस्ट खाली त्यांची टोपी ठेवली आहे. आणि मित्रांनो, जी सिल्वर कलरमध्ये दिसते ना, ते आहे मानपत्र. आणि जस्ट मानपत्राच्या वरती जी येलो कलरमध्ये आहे ना, ते आहे पानाची चंची. तर अशा प्रकारे खूप काही गोष्टी आतमध्ये ठेवल्या गेलेल्या आहेत. तर तुम्हाला मी पुढे दाखवतो जेवढं पॉसिबल होते तेवढं. तर मित्रांनो, घर समोरून काही अशा प्रकारे दिसतोय. तर चला आपण आता पाठचा व्ह्यू बघू घराचा, काय आहे कसं आहे ते. तर बघा, हा बॅक साईड आहे, हा वाटतं हा वरचा रूम आहे, बट हा बंद आहे, तर आपल्याला काही जायला भेटणार नाही तिथे. तर तुम्हाला मी या खिडकीत विंडोतून दाखवतोय. तर तिकडे बघा, तिथं हंडा ठेवला आहे, बघा तिथं हंडा ठेवला आहे. हा त्यांचा किचन रूम आहे, हा जो आहे ना, हा किचन रूम आहे. त्या तो जो डोअर आहे ना, तिथून आतमध्ये गेलात ना, तर तुम्हाला बैठकीचा रूम मिळेल त्यांचा.
आणि हा त्यांचा बॅक पॅसेज आहे. तर अशा प्रकारे लोकमान्य टिळक त्यांचं निवासस्थान आहे. सो गाईज एवढंच आहे, तुम्हाला दाखवलं त्यांचं घर कसं होतं, काय 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 होतं ते. मित्रांनो हा ब्लॉग इथेच बंद करतो बिकॉज टाईम झाला आहे आणि मला पण आता घरी निघायचं आहे, कारण का वेळ खूप झाला आहे. आता मला संचितचा जस्ट फोन आला होता, संचित पण माझी संचित भाई आला आहे वगैरे आतमध्ये. आता आम्ही चायनीजला आलो बिकॉज हॉटेलमध्ये गेलेलो आम्ही, ते हॉटेल शोधतो तर आम्हाला एक पण हॉटेल नाही भेटलं, कारण का या हॉटेल जाऊ त्या हॉटेलला जाऊ असं करता करता सगळे हॉटेल गेले. मग फायनली तो बोलला आता आपण चायनीज खाऊया. तो आता आलो आहे मंदार चायनीज सेंटर. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. अगर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो गाईज कीप वॉचिंग, बी सेफ.